आजचा आपला हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी आपण आलो आहोत दुर्गाडीला। इथे मागेच मंदिर आहे पण ऊन पडलं म्हणून साईडला मी। तर आज आपण आलो आहोत दुर्गाडीला आणि दुर्गाडीला दुर्गा मातेचं मंदिर आहे। तर आपण तिकडे आज दर्शन घेऊया आणि चला तुम्हाला दाखवते मी आतमध्ये मंदिर। चला मराठी बाना होते आनंदी गे साहेब, ये ठाण्याचा मराठी बाना होते आनंदी गे साहेब, ठाण्याचा मराठी बाना होते आनंदी गे साहेब, ठाण्याचा मराठी बाना होते आनंदी गे साहेब। दुर्गाडी देवीचं मंदिर आहे तर चला आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन। या माझ्यासोबत आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालकीला, आईलो भंडारा उधलाला माझे आईचे पालकीला।
आता दर्शन झालंय. थोडा नॉईजचा प्रॉब्लेम होईल कारण टेप चालू आहे, आपण बंद नाही करू शकत. पण इथे पण माझे काही फॅन्स मला भेटले, तर इथे आहे या. काय नाव तुझं? भाविका कारवाड. भाविका तुझं? अच्छा, तुम्ही बघता का माझं चॅनल? आवडतो मी तुम्हाला. हा, ही पण एक आहे. आणि अजून आतमध्ये महिला पण होत्या, खूप लेडीज पण होत्या, त्यांना बोलवलं बाहेर मी. तर सगळेजण भेटले पण मला खरंच खूप छान वाटलं आणि खूप छान दर्शन झालं. तर फ्रेंड्स, माझं दर्शन तर खूप छान झालं आणि मी तुम्हाला आता बाहेर दाखवते. बाहेर एवढे स्टॉल लागले, स्टॉल नाही तर इथे जत्रा भरते. संध्याकाळी इथे खूप क्राऊड असतो, दिवसाही आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही या, दर्शनही घ्या आणि जत्रेचा आनंद घ्या, स्वतःची काळजीसुद्धा घ्या. आणि हे मंदिर स्टेशनपासून 10-15 मिनटावरतीच आहे. हा किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये दुर्गादेवीचं हे मंदिर आहे. तर तुम्ही दर्शनासाठी नक्की या. कल्याण स्टेशनपासून फक्त 15-20 मिनटावर आहे. तर तुम्ही या दर्शनासाठी आणि किल्ला पाहण्यासाठीसुद्धा या आणि दर्शनासाठीसुद्धा या, अशी माझ्याकडनं सर्वांना विनंती आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे आमच्या या कल्याण शहरामधलं हे किल्ला आणि जे मंदिर आहे, खूप छान आहे. मला तर खूप आवडलं, तर तुम्हालाही आवडेल मला असं वाटतं. तर नक्की या तुम्ही एकदा मंदिरामध्ये दर्शन घ्यायला या. आपले नवरात्र आहे म्हणूनच नाही, नंतरही आलात तरी चालेल. तर गाईज, अशा प्रकारे माझं हे तिसरं मंदिर आपलं झालेलं आहे. आणि हे मंदिर पुरातन काळातलं आहे, शिवाजी महाराजांच्या पुरातन काळातलं हे मंदिर आहे दुर्गाडी किल्ल्याचं. तर सगळ्यांना तर माहितीच आहे हे मंदिर. आणि मी खूप दर्शन, मला खूप छान झालं इथे. इकडचे जे गणेश दादा होते त्याने मला चांगलं कॉपरेट केलं, पुजारी केलं, इव्हन पोलिसांनी पण कॉपरेट केलं. ते त्यांची ड्युटी करता करता त्यांनी मला कॉपरेट केलंय. खरंच खूप छान वाटलं इथे आल्यामुळे. आणि तुम्ही पण नक्की या इथे दर्शन घ्यायला या. तर आता माझी चौथी देवी कुठली आहे हे बघण्यासाठी तुम्हाला ज्योती पाटील ऑफिशियल या चॅनलला लाईक करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.